नमस्कार, मैं स्नेहा राउत, बीएस क्राइम इंडिया न्यूज में आपका स्वागत है। भंडारा से शमशेर खान की खास खबर पर एक नजर। 14 फरवरी 2019 को पुलवामा में 82 शहीद और 45 घायल सैनिकों के प्रति आदरपूर्वक श्रद्धांजलि देकर अपने मनोगत भंडारा व साकोली आमदा ने कहा कि पाकिस्तान इसी तरह आत्मघाती हमले करता है। इस हमले के बाद हमारी सहन शक्ति खत्म हो चुकी है। पाकिस्तान को उल्टा जवाब देने की आवश्यकता है। इस तरह से आमदार रामचंद्र जी अवसरे और आमदार बाड़ा काशीवार ने अपने मनोगत व्यक्त किए। लष्कराच्या सैन्यांवर जो प्राणघातक हल्ला झालेला आहे आणि यामुळे 42 जवान शहीद झाले, त्यांच्याप्रती मी माझ्यातर्फे शोकसंवेदना व्यक्त करत आहे। देशामध्ये अशा प्रकारच्या जे हल्ले आहेत यापूर्वी पाकिस्तान करत आलेला आहे आणि आमच्या सरकारने त्याला सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून चोख उत्तर पण दिलेलं आहे। परंतु आज असं वाटतंय, आज असं वाटतंय की या सर्जिकल स्ट्राईक पाकिस्तान सरकार हे काही शिकू शकलेली नाही आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आता मोठ्यातला मोठा हल्ला करण्याची जनतेची मागणी आहे। म्हणून भारत सरकारतर्फे त्याची कारवाई तेवढ्याच चोख पद्धतीने झाली पाहिजे आणि याचा पत्ता घेतला पाहिजे, अशा प्रकारची मागणी मी करतो। काल झालेल्या जम्मू काश्मीरमध्ये कुलगाम या ठिकाणी जो आतंकवाद्यांनी भ्याड हल्ला केला आहे त्याचा अत्यंत म्हणजे जे शब्द ज्याला अपुरे पडत त्या अशा शब्दात त्यांची निंदा मी माझ्या वतीने करतो आहे। आणि त्याच पद्धतीने आम्ही आता एक विनंती अशी करणार आहे की आता पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्याची आता गरज आलेली आहे। त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आता सर्जिकल स्ट्राईक नाही, अजून कोणतं मोठं स्ट्राईक करा, पण त्यांना धडा शिकवा, बस एवढंच आमची विनंती राहणार आहे सरकारला।